ओम नमो नारायणाय। मी डॉक्टर कृष्णदेव गिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरु। चला तर आज आपण जाणून घेऊया जिभेचा योग व्यायाम। माझ्या अभ्यासाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या अभ्यासानुसार संपूर्ण जिभेचा योग व्यायाम आता आपण जाणून घेऊया आणि या जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वयाच्या 50 नंतर अल्झायमर नियंत्रण ठेवून सामर्थ्यवान आणि चपळ राहूया। प्रथम आपण अल्झायमर विकार म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया। अल्झायमर या आजाराच्या लक्षणात सर्वात प्रथम स्मरणशक्ती नष्ट होऊ लागते, निर्णय घेण्यात असमर्थ असणे, बोलण्यात अडचण येणे, यामुळे सामाजिक आणि पारिवारिक समस्यांची गंभीर स्थिती निर्माण होते। रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्याला अनेक वेळा मार लागणे हे सुद्धा यामध्ये आहे। मार लागल्याने या आजाराचे प्रमाण वाढण्याची आशंका जास्त आहे। 60 वर्षे वयाच्या जवळपास वय असणाऱ्या लोकांमध्ये हा आजार उद्भवू शकतो। मेंदूमध्ये 100 अब्ज कोशिका म्हणजे न्यूरॉन असतात। प्रत्येक न्यूरॉन अन्य न्यूरॉनबरोबर संवाद करून एक नेटवर्क बनते। या नेटवर्कचे काम विशेष असते, काही विचार करतात, काही शिकतात आणि काही स्मरणात ठेवतात। तर अन्य न्यूरॉन म्हणजे कोशिका आपल्याला ऐकण्यासाठी, वास घेण्यासाठी इत्यादीमध्ये मदत करतात। या व्यतिरिक्त काही न्यूरॉन अर्थात कोशिका माणसाच्या मांसपेशींना काम करण्याचे आदेश देतात। आपले काम करण्यासाठी मेंदूच्या कोशिका लघु उद्योगासारखे काम करतात। त्या पुरवठा घेतात व ऊर्जा निर्माण करण्यात मदत करतात, अवयवांची निर्मिती करतात आणि बेकार वस्तूंना बाहेर काढतात। न्यूरॉन कोशिका सूचनांना जमा करतात आणि मग त्यांचे प्रसंस्करण म्हणजेच प्रसरण करतात। शरीर काम करत राहावे म्हणून समन्वयाबरोबरच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन इंधनाची गरज असते। अल्झायमर या रोगात न्यूरॉन कोशिकांचा काही हिस्सा काम करणे बंद करतो, त्यामुळे इतर कामावरही प्रभाव पडतो। न्यूरॉनमधील कोशिकांमध्ये काम करण्याची ताकद कमी होत जाते आणि अत्यंत म्हणजे शेवटी अंततः त्या नष्ट होऊ लागतात। आपल्या वैद्यकीय शास्त्रात या आजारावर काही स्थायी उपाय नाही आहेत, परंतु माझ्या अभ्यासातून जिभेच्या योग व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित करता येतो किंवा प्रतिबंधित करण्यासाठी 100% मदत होऊ शकते। ते कसं हे पाहूया। वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेच्या मोठ्या मेंदूशी संबंध आहे। जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बऱ्याचदा आपण जीभ चावतो। जिभेचा वारंवार केलेला योग व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल, आपले विचार संकुचित होण्यापासून
कमी करण्यास आणि अशा प्रकारे एक स्वास्थ्य शरीर मिळवण्यात मदत निश्चित करेल। आपण अनुभवू शकतो अनेक प्रकारचे आजार, परंतु ज्याची आपल्याला सर्वात जास्त काळजी आहे तो म्हणजे अल्झायमर। अशा साधकांना मी माझ्या शास्त्रोक्त पद्धतीने योग व्यायामाचे महत्त्व पटवून देत सर्वोत्तम अशा जिभेचा योग व्यायाम शिकवतो। अल्झायमर न होण्यासाठी हा जिभेचा योग व्यायाम खरं तर खूप प्रभावी आहे। तसेच या योग व्यायामाचे इतरही अनेक फायदे आहेत, ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। पहिला म्हणजे शरीराचे वजन संतुलित ठेवता येते, रक्तदाब संतुलित ठेवता येतो, मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करता येते, दमा कमी करता येतो, जवळची दृष्टी चांगली होते, कान गुंजणे कमी होतो, घसा कमी खराब होतो, खांदा मान याचा संसर्ग कमी होतो, झोप चांगली लागते। तर हा योग व्यायाम अगदी शिकण्यास सोपा आणि सुलभ असा आहे। दररोज सकाळी मी सांगतो त्याप्रमाणे आपण योग व्यायाम करायला सुरुवात करा। प्रथम शिहासन करून जीभ बाहेर काढायची आहे आणि 11 वेळा डावीकडे उजवीकडे वर खाली आणि गोल आकार उलट सुलट ही जीभ हलवायची आहे। थोडक्यात मी तुम्हाला एक झलक दाखवतो। बघा, शिहासनाप्रमाणे अशा प्रकारे, म्हणजे काय करायचं आहे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, खाली आणि वर, खाली आणि वर, अशा प्रकारे जर जिभेचा व्यायाम तुम्ही केला तर मला आलेल्या अनुभवावरून मी हे तुम्हाला सांगतोय, दररोज हा योग व्यायाम तुम्ही करण्यास प्रारंभ केल्यापासून त्यांच्या आठवणीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे। डोके हलके झाले आहे, ताजे तवाडे झाले वाटायला लागले आहे, असे अनेक फायदे या जिभेच्या व्यायामामुळे 100% मिळत आहेत। म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे जवळचं नीट दिसायला लागतं, शरीर संतुलन चांगलं राहतं, तब्येत चांगली राहते, पचन चांगलं होतं, सर्दी खोकला कमी होतो। थोडक्यात आपण अधिक सामर्थ्यवान आणि चपळ बनू शकतो। तर त्यासाठी हा योग व्यायाम, म्हणजे जिभेचा योग व्यायाम निश्चित करा आणि तुमचं जीवन सामर्थ्यवान, आरोग्यदायी आणि प्रसन्न बनवा। धन्यवाद। आता एक आपण सुविचारधारा घेणार आहे। अध्यात्म मन एकाग्र आणि शांत ठेवते आणि आपल्यामध्ये जगण्याची इच्छा जागृत करते, जे त्यांना आयुष्यात पुढे जगण्याची प्रेरणा देते आणि ज्याद्वारे तुम्हाला तुमचे जीवन ध्येय साध्य करण्यासाठी मदत मिळेल। त्यामुळे देशभरातील लोक अध्यात्माशी जोडले गेले आहेत। जशी मेणबत्ती अग्निशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस अपूर्ण आहे। तुमचे कर्तव्य, धर्म, प्रेम हेच ईश्वर सेवा, हीच उपासना, सत्य हीच भक्ती आणि सुंदर सकारात्मक विचार हीच खरे देवकार्याने युक्त जीवन प्रणाली आहे। धन्यवाद।